आसाम राज्यामध्ये या राज्यातले अडुतीस 39 विधानसभेचे सदस्य जे गेले होते आणि त्याच्यामध्ये जी मागणी असावी ती मागणी एकतर राज्याच्या नेतृत्व बदलाची आणि त्यानंतर कुणाला तरी त्या ठिकाणी त्या पदावर काम करण्याची संधी मिळावी. म्हणजे आसाममध्ये जे सरकारी गेले त्याचं त्यांनी नेतृत्व केलं. मला वाटत नाही की त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्र्याच्यापेक्षा अधिक होती. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आदेश एकदा आला, मग तो दिल्लीवरचा आदेश असेल किंवा नागपूरचा आदेश असेल, त्याच्यामध्ये तजवीज नसते. आणि त्यामुळे हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंद्यांच्या पडली, की ज्याची कल्पना कोणालाही नव्हती कदाचित शिंदेना सुद्धा नसावी. दुसरं आश्चर्य हे, तसं आश्चर्य नाही कारण पुन्हा या कार्यपद्धतीमध्ये आदेश हा एकदा दिल्याच्या नंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण जे मुख्यमंत्री होते, 5 वर्ष त्यांनी काम केलं, नंतर विरोधी पक्षांचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते, याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी आज घालून दिले आहे. या दोन्ही गोष्टी आम्हा कुणाला काही तुम्हाला कुणालाच माहीत नव्हत्या. पण असं घडलं तर ते अमलात येतं आणि ते येईल आणि ते अमलात येण्याच्यासाठी कुणी नकार अथवा प्रतिक्रिया देईल असं कधी वाटलं नव्हतं आणि ते खरं ठरलं. तिसरी गोष्ट अशी की एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्याच्या नंतर त्याच यंत्रणेतली अन्य पदं स्वीकारण्याच्या संबंधीची उदाहरणं महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण माझे अर्थमंत्री होते. शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पण मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकररावजी माझ्या मंत्रिमंडळात जॉईन झाले. शंकररावजींच्या नंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. नंतर मंत्री म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये ते जॉईन झाले. त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण सध्याचे जे मंत्री होते आमचे सरकारी, तेही आपल्याला ठाऊक आहे मुख्यमंत्री होते. मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी इथं स्वीकारली आणि त्यामुळं अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडलेली आहेत. आणि त्यामुळं देवेंद्रची या ठिकाणची स्वीकृती ही मला आश्चर्यकारक वाटलेली नाही.
योगायोग असा आहे की महाराष्ट्र राज्य झाले त्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सातारचे होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी म्हणणं योग्य नाही, पण मी मुख्यमंत्री झालो माझे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यामध्ये, तिथून आम्ही वारामंत्रीला गेलो. त्यानंतर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे सातारा जिल्ह्यातले, आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातलेच होते, आणि आत्ता ज्यांनी शपथ घेतली तेही सातारा जिल्ह्यातलेच होते. त्यामुळं सातारा जिल्ह्याला सुद्धा लॉटरी लागली असं म्हणलं तर त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती होणार नाही. याचा सुद्धा चेष्टेचा भाग सोडा, पण आज एकनाथ शिंदेंच्या जी जबाबदारी पडली त्यांचा माझं फोनवर बोलणं झालं. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अपेक्षा अशी आहे की एकदा राज्याचा प्रमुख झाल्याच्या नंतर तो राज्याचा होतो, कुठल्याचे पक्षाचा प्रतिनिधी असेल, पण शपथ घेतल्याच्या नंतर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचा प्रमुख होतो, आणि राज्याच्या सर्व विभागाच्या लोकांचे रास्त प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी अशी अपेक्षा माझ्यासारख्याची आहे. आणि मी त्यांना बोलून दाखवली आणि त्यासाठी अंतकरणापासून त्यांना मी शुभेच्छा दिल्या. ठीक आहे. आता हे सगळं म्हणजे आज घडलेलं त्याच्यावर तुमचं विश्लेषण आहे, पण मुळात राज्यामधलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं, कुठे त्रुटी राहिली, कुठे चूक झाली, कुठे कमी पडलो असं काही साधारणपणे काही पडलं नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या लोकांना बाहेर जायला प्रभावी ठरले, इफेक्टिव्ह प्रभावी. 40 अरुचीस आमदार बाहेर जातात ती काही साधी गोष्ट नाही, आणि ती नेण्याच्या संबंधीची कुवत ही शिंद्यांनी दाखवली, त्याच्यातच त्यांचं यश. पण हे सगळं अचानकपणे घडलं असं तुम्हाला वाटतं का, नियोजनबद्ध किंवा काही कालावधीपासून आधीपासून काही टप्प्याटप्प्याने याची आखणी केली गेली आणि मग त्याची मला फारशी माहिती नाही, कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळात माझा असा पहिल्यासारखा संबंध राहिलेला नाही. पण ऐकायला मिळतं की त्याची तयारी ही आधीच होती, ती आधीच असल्याचे एकदम इथून सुरतची व्यवस्था, सुरतवर गुवाहाटीची सगळी व्यवस्था, आणखीन तिथून परत गोव्याची राहणं, या सगळ्या गोष्टी काही एका दिवसात अशा काही होऊ शकत नाही. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करू लागल्या, त्यांना शिवसेना व्यवस्थित हँडल करता आली नाही, इतके मोठे आमदार नाराज होते तरी त्यांना लक्षात आलं नाही, कुठेतरी त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जाते. त्यांचा हा पक्षातल्या सहकार्यांचं काही मत असेल तो मला ठाऊक नाही, पण माझ्या मते त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एखाद्याचा विश्वास टाकल्याच्या नंतर त्याचा पूर्ण जबाबदारी द्यायची, आणि आम्ही अर्थात लांबून हे पाहत होतो की उद्धव ठाकरेंनी संघटनेची विधिमंडळाची सगळी जबाबदारी ही पूर्णपणाने एकनाथ शिंदेंच्या सुखर्त केली होती, त्यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं, त्याचा हा कदाचित परिणाम आहे का काय हे मला माहीत नाही. चर्चा अशी होती की तुम्ही 3-4 वेळा उद्धव साहेबांना पण हे सांगितलं होतं त्यांच्या बंडाबद्दल किंवा ते असे काय तयारीत आहेत वगैरे, काय त्याची काही
माझं आणि त्यांचं काय बोलणं झालं हे कमी सांगणार नाही. सर, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तुम्ही पुढाकार घेतला होता, परंतु आता जेव्हा एवढं मोठं बंड होत होतं तेव्हा हे कुठेतरी मोडून काढण्याचा किंवा पुन्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? चर्चा केली, पण ज्या वेळेला 39 लोक राज्याच्या बाहेर जातात आणि त्यांची मतं काही वेगळी असतात तर त्याच्यात दुरुस्त करायला स्कोप राहत नाही. सर, काही वेळापूर्वी आपण पत्रकार परिषद बघितली, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. पहिले सांगण्यात आलं की फक्त एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, मात्र शेवटच्या क्षणी आपण जर बघितलं तर तिसरी खुर्ची देखील त्या ठिकाणी आली आणि देवेंद्र फडणवीसनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे अर्थात अचानक वरून दबाव आला का काय झालं अचानक असं की सर मला जे साधांचं ते माहितीच त्या माहितीनुसार ही 92 जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असेल असं दिसत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे, लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत की ज्या पद्धतीनं हे सगळं झालं, घटनेचे जे नियम असतात त्याच्या सगळं उलट झालेलं पाहायला मिळतंय, तर याकडे तुम्ही कसं पाहता? माहीत नाही साधारण तुम्ही म्हणता सोशल मीडियावर ज्या गोष्टी आल्यात याची नोंद जे जाणकार आहेत किंवा या संदर्भात डिसिजन मेकिंग अथॉरिटीज असतात अशा अथॉरिटीजनी विचार करावा, कारण अफेअर निर्णयाच्या संबंधी बाहेरसुद्धा चर्चा होत असते आणि त्याची सत्यता किती आहे हे लोक तपासून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सर, शिवसेनेत सध्या जो काही अंतर्गत कलह सुरू आहे त्याला जबाबदार संजय राऊतांना धरलं जातं, बंडखोर आमदार आहेत त्यांचा देखील रोष संजय राऊतांवरच असल्याचा वाटते. त्यांनी काही आमदारांनी ते इतकं पण म्हटलं की संजय राऊतांनीच बारामतीच्या दावणीला शिवसेना बांधली आणि त्यामुळे 56 वर्षाची शिवसेना संपुष्टात आली, याबद्दल तुम्हाला काय वाटते? माझ्या वरती शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. सदोतास होतात, बंद होतात. यापूर्वी छगन भुजबळांनी बंद केलं, ते आमच्या पक्षात आले, काही झालं नाही. एवढंच नाही तर त्या निवडणुकीमध्ये भुजबळांच्या बरोबर जे लोक आमच्याकडे आले त्यातलं एक सोडून सगळे पराभूत झाले, भुजबळही पराभूत झाले. त्याच्यानंतरच्या काळात बंदच केलं नारायण राणेंनी, त्याच्यानंतर नारायण राणेसुद्धा मुंबईच्या निवडणुकीला उभे राहिले, त्यांचा फरक होता. तर साधारणतः शिवसेनेमध्ये हे काय आजच झाले नाही, याच्या आधी झालं. ज्यांनी बंद केलं त्याच्याबद्दल शिवसैनिकांनी लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं संघटना अशी संपत नसते. मी माझं उदाहरण सांगतो, 1980 साली माझ्या नेतृत्वाखाली 67 आमदार निवडून आले, 67 आणि 6 महिन्यांनी निवडणूक झाल्यावर मी भारताच्या बाहेर गेलो सुट्टीला आणि 10 दिवसात परत आल्याच्या नंतर त्या 67 पैकी माझ्यासह फक्त 6 लोक शिल्लक राहिले, मी एक आणि इतर 5. मी 67 लोकांचा विरोधी पक्ष नेता होतो, तो मी 5 लोकांचा नेता झालो आणि माझं फोडी गेलं. पण त्यानंतर निवडणूक झाली तर हे मला सोडून गेले, त्यातल्या जवळपास सगळ्यांचा पराभव झाला आणि पुन्हा माझी सेंग त्यात झाली. सर, आरोप केला जातो की संजय राऊतांनी शिवसेना जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली, तर काय वाटत सुरुवातीपासून सांगत होते की मी पुन्हा येईन पुन्हा येईन, करून दाखवलं असं वाटत? अजिबात नाही. उद्या कसे आले आहे गव्हर्नमेंट कोणत्या पद्धतीने? हा, उद्या लोकांच्या निवडणुका रजवून लोकांचा संपर्क विश्वास संपादन करून स्वच्छ बहुमत मिळालं असतं तुम्ही त्यांना शाबासकी दिली.
आता साधायचं तरी काय होतं त्यांना, म्हणजे आता साधायचं तरी काय होतं, कारण महाविकास आघाडीतनं शिवसेनेच्या एका गटाला बाहेर काढायचं आणि सरकार बनवायचं, यातनं काय शिवसेनेबद्दलच जुनं वैर म्हणजे काय साधायचं होतं असं वाटतं तुम्हाला? मला नाही सांगता येणार त्यांच्या अंतर्गत प्रश्न काय होत. पहिला मोठं आव्हान काय असेल तुम्हाला असं वाटतं सर? राज्यसभेत अनेक प्रश्न, पहिल्यांदा सगळ्यात मोठं आव्हान तेजस्वी विश्वासार्हता, ही विश्वासार्हता ही प्राप्त करण्याच्या उद्देशाची जबाबदारी आहे. आणि राज्यात प्रश्न खूप आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून साहजिकच अपेक्षा आहेत, कुणी मुख्यमंत्री झाला तर तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, आणि एकदा राज्याचा मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर राज्याच्या व्यापक हिताचा प्रश्न त्यांना लक्ष केंद्रित करावंच लागतं, असे काही प्रश्न आहेत. ईडीचा मुद्दा परत येतो, बरेचसे आमदार त्यांच्यामध्ये इन्क्वायरी सुरू होती. असं आहे की हल्ली ईडीची आणि या यंत्रणा ज्या आहेत तपास करणाऱ्या, त्यांची मदत ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि त्याचे दुष्परिणाम होतात हे आम्हाला दिसतं. अनेक विधानसभेचे लोक सभासद हे या पद्धतीनं आम्हाला एक चौकशा आल्यात, नोटीस येत आल्यात हे सांगत असतात, आणि ही एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. औरंगाबादच्या नामांतर शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर झालं माझे कार्यक्रमचे फायदे कसे पटकन सर? मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली, त्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतरण झालं, संभाजीनगर नाव करण्यात आलं, आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुठलाही आक्षेप घेतला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले, तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संमतीने झालं का? असं आहे, मंत्रिमंडळामध्ये जो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडल्याच्या नंतर त्यासंबंधी वेगवेगळी मतं होती, पण हे राज्य एका क्रायसिसमधून जाते अशा वेळेला हे संयुक्त आघाडीच्या सरकारमध्ये अंतर्गतच मतभेद आहेत असं चित्र बाहेर जाऊ नये, सामंजस्याने निर्णय घ्यावा अशी एक चर्चा त्यांच्यात झाली आणि त्यामुळं हा निर्णय एक वर्षाने झाला. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील का, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना? नाही, अजून काय तो निर्णय झाला, चर्चा अजून केली. आता या सरकारला जे स्थापन झालंय त्याने तुम्ही वगैरे एक प्रश्न विचारला की ईडी वगैरे यांची मदत, ईडी आणि या एजन्सीच्यामुळे अनेक जे विधानसभेचे सभासद आहेत त्यांच्या चौकशा चालू आहेत. ईडी हे अलीकडे खरं सांगायचं म्हणजे 5 वर्षाच्या पूर्वी ईडी आम्हाला नाव माहीत नव्हतं, आता ईडी हे अगदी खेड्याफाड्यात सुद्धा लोक सांगतात. दोघांच्या तोडजोड झाले तर जास्त कटकट करतो, कमी ईडी जाईल तुझ्या भागात असं लोक बोलतात. ही परिस्थिती आहे आणि त्याचं कारण या एजन्सीचा उपयोग हा राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचाराचे जे लोक आहेत त्यांच्या उद्देश केला जातो आणि हा अनेकांच्या वतीत केला जातो. असं माझ्याकडं इन्कम टॅक्सच्या वतीनं असंच एक फेरपत्र आले आणि हे फेरपत्र असं सांगतं की आणि त्यामुळं या अजूनशी शक्ती कुठलं कुठलं त्या त्या राज्यामध्ये हवं त्या गोष्टी करून घेण्याच्यासाठी आपल्या हातातल्या अधिकाराचा वापर किंवा गैरवापर ह्या करतात असं लोक बोलतात. आत्ता तुम्ही जे म्हटलात तर शपथ घ्यायला लावली असं दिसतंय, तर केंद्रीय भाजपचं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे असं दिसतंय? मला माहित नाही सर. या सरकार समोरचं, नवीन सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं असेल असं वाटतं तुम्हाला? असं पहिल्यांदा मगाशी सांगितलं मी, क्रेडिबिलिटी, विश्वास, या सरकारच्या बद्दल लोकांना विश्वास असला पाहिजे.
कारण ज्या पद्धतीने आले त्याच्यामुळे प्रत्येक जण आश्चर्यचकित म्हणजे हे नाव ज्या वेळेला देवेंद्रांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात तुम्हा सगळ्यांसाठी आमचंही मत असं होतं देवेंद्र बहुतेक स्वतः जबाबदारी घेणार असं जाहीर करतो. तिथं त्यांनी शिंद्यांचं नाव दिलं सगळ्यांना धक्का बसला. शिंद्यांचं नाव देऊन शिंद्यांच्या चौकशीची चळवळीला दुसरं नाव उपमुख्यमंत्र्याचं द्यायचं झालं तोही एक आणखीन धक्का बसला. हे धक्का तंत्र हे कदाचित जाणीवपूर्वक असेल पण केंद्र म्हणजे दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाच्या कडूनच होत आहे असं दिसत आहे. आता तुम्ही इथं असताना त्यांचा फोन आला होता मी नंतर बोलतो. आताचा जो निर्णय पुन्हा शिंद्यांना मदत करायचा निवडणूक झाल्याच्या नंतरचा ही भूमिका घेतली असती तर जे काही राज्यात घडलं गेलं अडीच तीन वर्षात ते घडलंच नसतं. म्हणजे जे आम्ही वाचलं आम्ही कडे त्याच्यात नव्हतो पण अडीच अडीच वर्षाचं वाटप हे झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये कृती करण्याला काही मदत झाली त्यामुळे हे घडलं. शिंदे गटाकडं शिंदे गटाकडे सध्या 40 आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार आहेत. मग खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण होईल का विधिमंडळ? मग अशी मी सांगितलं की माझा 1980 सालचा अनुभव आहे की माझ्या 79 MLA पैकी 5 आमदार माझ्यावर राहिले आणि बाकी गेले पण पक्ष माझाच राहिला. पक्ष संघटना ही गोष्ट वेगळी आहे आणि विधिमंडळ काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे. पक्ष हा तिकीट देतो पक्ष हा निर्णय घेतो पक्ष लोकांच्याकडे तुम्हाला नेतो आणि लोकांच्या संमती पाठिंबा मिळवून द्यायला हातभार लावतो हा पक्ष असतो. निवडून आलेले लोक 5 वर्षाच्या साठी असतात पक्ष हा कायम चालत असतो. त्यांना हिंदुत्व हा शब्द विचारला असता तर उत्तम व्यवस्था आम्हाला काय माहिती. उगीच काय असं हिंदुत्व म्हणून जे सांगतात हे काहीतरी आपण केलेल्या कृतीची एक लोकांच्या हाताने उद्या त्यांना मतदारसंघात जायचं आहे तर सांगावं लागेल तर 2 गोष्टी त्यांनी निवडल्यात एक हिंदुत्व राष्ट्रवादी आणि काँग्रेस. महाविकास आघाडी फोडण्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीसांचा हात अशा चर्चा आता सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनीच कूटनीती केली सरकार पाडलं अशा देखील चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं फडणवीसांचा हात आहे याच्यामध्ये? माहित नाही सर. राज्यपालांच्या भूमिकेविषयी काय सांगा? शेवटपर्यंत जो असं की राज्यपालांच्या सहसा बोलू नये पण सध्याचे जे राज्यपाल आहेत मी महाराष्ट्रात स्वतंत्र अली औरंगजेब नावाचे राज्यपाल होतो 1967 साली तेव्हापासून ते सगळे राज्यपाल पाहिले. प्रत्येक राज्यपालांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली त्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या संबंधी हल्लीच्या राज्यपालांच्याकडून काय वृद्धी झाली या संबंधीचा प्रश्न हा चर्चेचा आहे. आमचा त्यांचा आल्यापासूनचा अनुभव हा त्या फलाची प्रतिष्ठा राखण्याच्यासाठी अधिक त्यांनी काय करावं अशा प्रकारचा आहे. सांगतो काल तर इश्यू झालाय लगेच कुठं साहेब देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे. मला माहिती नाही
शिवसेनेचे लोक परत येतील आणि अशी एक म्हणजे असं की बाबा एक गट गेलाय तिकडे पण पुन्हा एकदा शिवसेनेच्या छताखाली येतील आणि अशी काही शक्यता पुढच्या काळात काही वाटत नाही. त्याचं कारण की काय जी देवाणघेवाण झाली असेल त्याची काही मला फारशी माहिती नाही, पण त्याच्यात काही कमिशन जे केलेले असतील त्या कमिशन झाल्याच्या नंतर परत फिरणं अवघड असतं. शरद पवार याच्यामध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी जितके ऍक्टिव्ह होते तितके ऍक्टिव्ह यावेळेस का दिसले नाही, पण तरी सुद्धा पवार काहीतरी करतील ही अशा लोकांमध्ये असे ते जे विधानसभेचे सभासद महाराष्ट्रात अस्तित्व करू शकलं असतं, पण गोहत्तीला त्या हॉटेलच्या भोवती सदांचा 300 पोलीस आणि हे असायचे, कुणाला आज जायला परवानगी नव्हती, बाहेर जायला परवानगी नव्हती. आमचे काही सहकारी तिथं बसून होते पण त्यांना बाहेर फरता आलं नाही, संपर्क साधता आला नाही. अनेक टप्पे आतापर्यंत पाहिलेले, पण आज ज्या पद्धतीनं बळाचा वापर जो आहे म्हणजे ह्या ज्या सगळ्या पोलीस यंत्रणा असतील किंवा केंद्राची यंत्रणा असेल जी इथं रस्त्यावरती मुंबईमध्ये उतरवली गेली वगैरे, तर या पद्धतीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं बळाचा वापर? असं की जिथं लोकांच्या विश्वास नसतो आपण घेतलेल्या निर्णयाच्या संबंधीचं समर्थन लोक करणार नाहीत अशा वेळेला बाकीच्या यंत्रणेचा वापर करतो. काल 3 विमानं भरून हे काय चाल CRPN हे सगळे लोक मुंबईमध्ये आले त्याची काय गरज होती? मुंबई पोलीस हे देशातलं एक महत्त्वाची यंत्रणा आहे. मुंबई पोलिसांचा नावलौकिक भारताच्या बाहेरसुद्धा आहे, पण असं असताना 3-3 विमानं भरून या ठिकाणी असे लोक आणणं याचा अर्थ त्यांना आपल्या ॲक्शनच्या संबंधी स्थानिक जनतेची संमती नाही आणि त्याची प्रतिक्रिया तीव्र होईल असं वाटलं, त्यामुळं हे सगळे उद्योग केलेले.